महाराष्ट्राचे फेवरेट कोणच्या रेड कार्पेटवर आपण आत्ता आहोत आणि माझ्यासोबत सिद्धार्थ मिताली हॉट कपल आहे. दोघांचंही स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि खूप छान दिसतेस मिताली. कोणी स्टायलिंग यू शिवानी पाटील, माझी अत्यंत जवळची मैत्रीण आणि माझी आमच्या दोघांची इनफॅक्ट आणि आमची खूप जुनी मैत्रीण जिच्याबरोबर आम्ही कायमच काम करत आलो, तिने स्टाईल केलं आहे मला दोघांना. तू काय कॉम्प्लिमेंट देशील मितालीला? कॉम्प्लिमेंट एवढीच आहे की एकतर आम्ही दोघं पहिल्यांदा रेड कार्पेटवर आलो आहे एकत्र, आम्ही म्हणजे हे आयुष्यात पहिल्यांदा आम्ही एकत्र आलो आहे आणि कॉम्प्लिमेंट किती फारच कॅमेऱ्यावर नाही सांगू शकणार पण सुंदर दिसते. एक वर्डने तुला कॉम्प्लिमेंट द्यायचं, तिचा ड्रेस बघून, तिचा आजची हेअरस्टाईल आणि सगळं स्टायलिंग बघून एक कॉम्प्लिमेंट तुला एक वर्ड बोलायचं आहे, कुठला बोल? माझ्या मते शिअर ब्युटी. आहा, दोन शब्द झाले बट आय टेक इट. नुसतं ब्युटीला हे झालं नसतं, शिअर टाकावं लागलं. तुमच्यासाठी एक छोटीशी रॅपिड फायर आणले तर त्याचे ट्राय करूया एक छोटीशी. ओके, मितालीचा मूड खराब असल्यावर मिताली काय करते? मितालीचा मूड खराब असतो तेव्हा मिताली काय करते? वरण भात खाते. सिद्धूचा मूड खराब असतो तेव्हा सिद्धार्थ काय करतो? सिद्धा गाणी ऐकतो, हान्स झिमरची गाणी ऐकतो, साऊंड ट्रॅक्स ऐकतो त्याचे. बरोबर, काय सांगायचं? आठवलं नाही, पटकन नाही आठवलं. बऱ्याच गोष्टी करतो, त्यातली एक सतत. एक्झॅक्टली. मिताली कोणत्या गोष्टीमुळे चिडचिड जास्त करत? कुठल्याही. हो, इट डिपेंड्स तेव्हा काय वातावरण आहे आजूबाजूला, पण सगळ्यात जास्त चिडचिड ती तेव्हा करते जेव्हा तिला काय अशी हाक मारली की, म्हणजे तिनं हाक मारली आणि आपण काय असं केलं की. अरे ना मिताली. सिद्धार्थ कुठल्या गोष्टीने जास्त चिडचिड करतो? सिद्ध्या झोपेवरून, त्याची झोप होत नाही कधीच. सो त्याचा, हां, कधीच नाही होत त्याची झोप, कधीच. कधीच हायलाइट केलाय हा शब्द, कधीच. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. सिद्धार्थला कुठली गोष्ट लिहिली तर तो पटकन खुश होईल असं वाटतं? होम कुक्ड मील, घरचं जेवण. सेम मितालीच्या बाबतीत, तिला कुठली गोष्ट खुश करत? चार पाच गोष्टी आहेत, म्हणजे त्यातल्या खाण्याच्या सगळ्यात तिखट जी डिश असेल ती, जे काही तिखट असेल. गोड मुलीला तिखट आवड, एकदा राहून पहा. सगळ्यात तिखट जे काही असेल ते त्यांनी ती खुश होते, त्यांनी ती शांत होते. दादागिरी कोणकोणावर जास्त करता? हे बघ, याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे काहीच सांगायची गरज नाही. उलटही असू शकतं सर. नाही नाही, असं काहीच नसतं. सांग बरं. नो कमेंट्स, नो कमेंट्स, प्लीज प्लीज. समजे. सिद्धूचा आवडता पदार्थ कोणता? आवडता पदार्थ, त्याला वरण फळं खूप आवडतात, त्याला काय पाणी. हां, म्हणजे वरण फळं त्याला खूपच आवडतात. आणि आवडता पदार्थ सिद्धाचा मोदक, त्याला खूप आवडतात. म्हणजे तो एका बैठकीत 12 वगैरे खाऊ शकतो. आणि वेन आय से 12 खाऊ शकतो, तो 12 खाऊ शकतो. त्याच्याकडे फिटनेस त्याचा एवढा बघून वाटत नाही की तो एवढं गोड काही खात नाही, पण ते करावं लागतो. तो गोड फार नाही खात, पण मोदक, मोदक खातो फक्त. तुला मितालीचा आवडता पदार्थ सांगाय. अरे, कुठलीही पालेभाजी, तू नाव घे ती पालेभाजी. सिद्धूचं ड्रीम काय? ड्रीम इन टर्म्स ऑफ आयुष्याचं एक कुठलं तरी एक पॉइंट असतं की त्याचं गोल काय? या बाबतीत मला असं वाटतं सिद्धा खूप साधा माणूस आहे, त्याला एक घर, आपलं कुटुंब, आपलं काम आणि तो त्याच्यात खुश असेल असं आमचं अनेकदा बोलणं होतं. आणि त्याचं अल्टिमेट सगळं जाऊन हेच होतं की एक छान घर असावं, आपण छान काम करावं, आपण निवांत राहावं, बस. आणि एक अजून एक लोकी त्याचा ड्रीम असा आहे की त्याला फूड इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचं आहे, मे बी कॅफे असेल किंवा हॉटेल असेल. ही रिअली रिअली वॉन्ट्स टू वर्क ऑन दॅट. नवीन वर्षात असं काही प्लॅन आहे करायचं की अजून बरंच लांब? नाही नाही, खूप लांब आहे, त्याला खूप मेहनत आणि खूप पैसे लागतात. सो ते आरामात करेल. कोणत्या दोन गोष्टींशिवाय मिताली राहू शकत नाही? मी आणि डोरा. सेम सिद्धार्थच्या बाबा. सेम आहे. सेम. थँक्यू सो मच, इतके छान आन्सर दिले त्यासाठी. थँक्यू. Yeah.